आपल्यासोबत आहेत अपक्ष आणि अमरावतीहून येणारे आमदार रवी राणा। रवी राणाजी, राणा विरुद्ध ठाकरे हा अध्याय सर्वांनी पाहिला, हनुमान चालीसावरना सुरू झालेला होता। तुम्हाला तुमच्या खासदार पत्नी ज्यांना जेलमध्ये सुद्धा या प्रकरणी जावं लागलं, आज काय भावना आहेत? अखेर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी आपला राजीनामा जो आहे तो सादर केला। सर्वोच्च न्यायालयाने अशा घमंडी आणि अहंकारी मुख्यमंत्र्यांचा, खऱ्या न्यायालयाने जो न्याय दिला आहे त्याचा आम्ही सन्मान करतो। कारण की ज्या पद्धतीनं बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून हनुमान चालीसा वाचणाऱ्यावर राजद्रोह दाखल करणं, खासदार नवनीत राणा आणि मला जेलमध्ये टाकणं, लॉकअपमध्ये टाकणं, आणि ज्या परिस्थितीमध्ये हनुमान चालीसा नाव काढलं तर तुम्ही काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा वाचा, खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेजींचा जो गुट आहे तो खऱ्या बाळासाहेबांच्या विचाराचा गुट आहे, हिंदुत्वाला पुढे नेणारा गुट आहे। आणि त्या गुटांनी जो विद्रोह केला की अडीच वर्ष घुटन राहिल्यापेक्षा काँग्रेसच्या नीतीवर जे आज उद्धव ठाकरे चालत आहे, आणि काँग्रेसच्या नीतीवर चालण्यासाठी किंवा काँग्रेसवर जाण्यासाठी जेव्हा शिवसेना काँग्रेससोबत जाईल तेव्हा बाळासाहेबाचे अनेक स्टेटमेंट आहे, त्या दिवशी मी शिवसेनेचा सेटर बंद करीन। आणि तेच हिंदुत्वाचा विचार घेऊन, बाळासाहेबाचे विचार घेऊन एकनाथ शिंदेजीने उद्धव ठाकरेंचा काँग्रेसच्या विचाराचा सेटर बंद केला आहे। आणि मला असं वाटते उद्धव ठाकरेजी जो जे 15 MLA आहे ते सुद्धा येणाऱ्या भविष्यामध्ये त्यातले 10 लोक तरी जवळपास एकनाथ शिंदेसोबत जाण्यासोबत तयार आहे, त्यांच्या संपर्कात आहे। जे बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्वाचा विचार घेऊन जात आहे ते MLAसुद्धा 15 मधून 10 MLA एकनाथ शिंदेसोबत आपल्याला दिसेल। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या शेतकऱ्यासाठी, शेतमजुरासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, सगळ्यांच्या महाराष्ट्रातल्या जनतेची मागणी होती की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजे आणि या महाराष्ट्राला आणखी पुढे नेलं पाहिजे। जे काम उद्धव ठाकरेजींनी 2.5 वर्षामध्ये ते महाराष्ट्राला मागे आणलं आणि हिंदुत्वाचे विचार खड्ड्यामध्ये टाकण्याचं काम केलं, बाळासाहेबांचे विचार विसरले आणि हनुमान चालीसा वाचणाऱ्यावर राजद्रोह दाखल केला, अशा मुख्यमंत्र्याला हनुमान भक्तांनी, रामभक्तांनी धडा शिकवला। विरोधात बोलणाऱ्या एखाद्यावर एकाच प्रकरणात राज्यभरात विविध ठिकाणी गुन्हे दाखल करणं, त्याचबरोबर त्यांच्या घरावर पालिकेच्या मार्फत असू दे किंवा अन्य यंत्रणांच्या मार्फत नोटिसा पाठवणं, हे प्रकार महाराष्ट्रानं याआधी कधी पाहिलेले नव्हते। महाराष्ट्रामध्ये द्वेषी आणि अहंकारी मुख्यमंत्री पहिल्यांदा पाहण्यात आला की जो सरकारच्या जनतेचे प्रश्न उचलल, जो जनतेसाठी आवाज उचलेल, सरकारचं लक्ष जनतेच्या मागण्याकडे ओढेल, त्याला राजद्रोह दाखल करणे, त्यांच्या घराचं मोजमाप करणे, पाळण्याच्या नोटिसा देणे, एखाद्या हॉस्पिटलमध्ये जर आपण इलाज घेतो त्या हॉस्पिटलला नोटीस देणे, हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं विकृती जे आहे ते खऱ्या अर्थानं अहंकारी विकृती हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली आहे। आणि त्याचा जबाब एकनाथ शिंदेजींनी खऱ्या अर्थानं या हिंदुत्वाला पुढे नेऊन, बाळासाहेबांचे विचार पुढे नेऊन त्यांना धडा शिकवला आहे। आणि मला असं वाटते त्यांच्यासोबत जो शकुनी मामा आहे संजय राऊत, त्यांनी खऱ्या अर्थानं या घरामध्ये मातोशीमध्ये राहून बाळासाहेबांच्या आणि उद्धवजी ठाकरेंचे विचार बाजूला ठेवून काँग्रेससोबत जे सेटलमेंट केलं त्या सेटलमेंटमुळं शकुनी मामाच्या भूमिकेमध्ये त्यांनी आपली भूमिका निभावली आणि उद्धव ठाकरेंना डुबवण्याचं काम केलं। तर हे होते आमदार रवी राणा, जे सांगतात की कशा पद्धतीनं सुडाचं राजकारण जे राज्यात होतं त्याचा कुठेतरी आता अंत झालेला आहे आणि आता राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या रूपानं एक चांगला मुख्यमंत्री मिळेल अशी भावना अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन रवी पांच्यासह अमेय राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।